नमस्कार मंडळी. मायूसियो के चोंगे उतार के फेक देना सारे असं म्हणत हास्याचं गीत गुणगुण गुणारे म्हणायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. चार वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या सोबत धमाल करण्यासाठी उपस्थित आहेत भारतातील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक, दी अजय अतुल. मंडळी, सगळ्यांना नम्र विनंती की सगळ्यांनी आपापले फोन सायलेंट मोडवर ठेवा, कारण आता इथे होणार आहे दोन अंकी नाट्यप्रयोग. आणि हा नाट्यप्रयोग आपल्या समोर घेऊन येत आहेत निरागस विनोदाचा अवतार पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. कृपया आपापले मोबाईल फोन्स आणि लहान मुले बंद करून ठेवावीत. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून एमएचजे थिएटर ऑफ इररिलेव्हन्स सादर करीत आहेत दोन अंकी थरार नाट्य मंथरलेली मध्यरात्र. मंथरलेली मध्यरात्र अंक दुसरा आणि शेवटचा कर्टन. जगमोहन जगमोहन, ही वेशीवरची वेळ काळीज अस्वस्त करते माझ. जणू काही दूर कोणीतरी अनामिक वाटसरू त्याच्या त्याच्या वाटेने निघालाय आणि त्याची आणि आपली काहीही ओळख नसताना आपण तळघरात असताना आपण उगीच त्याच्यासाठी भावनिक झालोय. जगमोहन ऐक, जगमोहन ऐक, तो आवाज ऐक, माझ्या बाजूने येणारा तो पावलांचा आवाज, क्षणोक्षणी तो फिकट जाणारा आवाज ऐक जगमोहन. मोबाईल पण करा, मोबाईल मोबाईल कर. हॅलो, हा मी नाटकाला बसलो, शिवाजी मंदिरात ठेवून नंतर मोबाईल मोबाईल पण करतो. क्षणोक्षणी येणार आवाज ऐक. मला काहीही ऐकायला येत नाही या राधिका, काहीही नाही. हे आकाश पोकळीतले निर्वात भास आहेत. अरे यार, मी शिवाजी मंदिरला बसलो, ठेवून नंतर बोल. हे फक्त आणि फक्त भास आहेत राधिका. भास नाहीये हे जगमोहन, ऐक, कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न कर. घरी आल्यावर बोलतो तू, ठेव ना फोन. एक मिनिट, काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम काय आहे? नाटकाच्या सुरुवातीला सांगितलं होतं ना की फोन बंद करून ठेवा. पहिल्या अंकात सुद्धा तुमचे फोन वाजत होते कोणा ना कोणाचे, काय प्रॉब्लेम काय आहे? आता मध्यंतरात आम्ही परत अनाऊन्समेंट केली, सांगितलं फोन बंद करून ठेवा, तरी तुमचा फोन वाजतोय. मूर्ख आहोत का आम्ही इथे परफॉर्म करतोय ते? याच्यासाठी आलोय का इतक्या लांब इथे आम्ही परफॉर्म करायला? हां, इतके महत्वाचे फोन असतील तर घ्या, उचला फोन, उचला. तुम्ही एक काम करा, ज्यांना कोणाला फोन करायचे आहेत ना त्यांनी पण करा. हां, नाटक 10 मिनिटं थांबवय, चला. ए चल रसिका, नाटक 10 मिनिटं थांबलं, करा तुम्ही तुमचं करून घ्या. मी नाही, आम्ही नाही करत, हा तुम्ही करा, तुमचे फोन करा. हां, ते महत्वाचे आहेत, चला करा फोन. काय काय झालंय? नाटक का बंद केलं साहेब? तुम्ही आयोजक आहात की नाही? आम्ही आयोजक आहे, मोरोपंत भोजने. 12 वर्षाची कारकीर्द मला नगरपालिकेने उत्तम कार्यकर्ता म्हणून पुरस्कार दिला. मला माहिती आहे भोजनेजी, चौथ्यांदा सांगताय तुम्ही मला. तुम्हाला चौथ्यांदा सांगतो, सॉरी, मला लक्षात राहत नाही मी सांगितलेलं, मग मी परत हरकत नाही. माझा इतकंच प्रश्न आहे, हा काय प्रकार आहे मला सांगा? हा काय प्रकार? हा काय प्रकार आहे कुठला? हा हा काय प्रकार आहे म्हणजे? या ह्या अरसिक रसिकांसाठी आम्ही इथे आलोय का? नाही, दोन दोन तीन तीन दिवस आम्ही प्रवास करून यायचं इथे प्रयोग करायला. ते हे यांचे वाजणारे फोन ऐकायला येतो का आम्ही इथे? नाही, वाजणारे फोन नाटक करायला येत. तेच नका बोलू, मी बोलतोय ते नाटक करायला आलो की ना आम्ही इथे. नाटक करायला आलो हा आपण? नाही, आम्ही आलोय लांबून. तुम्ही आलाय तिथे मुळात?
मला परत परत बोलायची सवय आहे. बरोबर आहे भोजनेची, पण आता आम्ही नाटक करतोय की नाही, नाटक त्यांनी शांत चित्ताने बघायला हो की नाही बघायला हो. लक्षात घ्या प्रेक्षक हो, नाटकाच्या मानधनात आमचा चरितार्थ नाही भागत, नाही भागत, नाही चालत, नाही चालत. नाटकावरती निस्सीम प्रेम आहे आमचं, निस्सीम प्रेम आहे. तुम्ही बोला ना मग. मी काय बोलू, मी मग थांबा ना. नाटकावरती आमचं निस्सीम प्रेम आहे, रंगभूमीची अविरत सेवा करायची, प्रेक्षकांच्या प्रेमापोटी आम्ही हे सगळं करतो, तर प्रेक्षक म्हणून तुमची काही जबाबदारी नाहीये का? नाहीये का? टाया वाजत नाहीत ते वेळेवर टाया वाजू. आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं व्यावसायिक नाटक मुंबईवर मागवायचं, मोरोपंत भोजने कुठे कुठे कमी पडणार आहे ना. टाया वाजवत नाहीत म्हणून नाटक थांबवलेलं नाहीये. इथे ना कोणाचा तरी फोन वाजतोय प्रेक्षकांमध्ये, आम्हाला डिस्टर्ब होतोय. तुमचे कोणी व्हॉलंटियर्स वगैरे असेल तर त्यांना सांगा ना. सांगा ना, व्हॉलंटियर आहे ते गण्या. ए माझ्या एक फोन कोणाला तो वाजतो बघा तिकडे, त्याला घ्या. कोणाचा वाजतो बघ? जगतापचा, जगतापचा वाजतोय. मग मला दाखवू नको याचा, मला आहे बाय ना करा. घेऊन ये त्याला, घेऊन आहे त्याला पकडलं. जगताप किती वेळा सांगितलं नाटकात व्यत्यय नको आणू. तुला चार लाईन दिल्यावर तुला बोलता येत नाहीत, पण मोबाईल वाजतोय तुझा. हा ठीक आहे ना, एवढं काय, एवढं काय, एवढं काय म्हणजे, एवढं काय म्हणजे काय? हा आणि आता म्हणतोय करतो सायलेंट, मग शिका नाही केला? तीन तीन अनाऊन्समेंट करावे लागतात, तीन तीन अनाऊन्समेंट करावे लागतात. आईला चुकून करतो सायलेंट वर. उद्धटपणा बघा याचा, भोसले उद्धटपणा बघा. बघा तू एक काम, इकडे मी बघतोय याला, मी याचा उद्धटपणा पण बघतोय, त्याला पण बघतो. प्लीज नाटक सुरू मोबाईल दे इकडे, तुझ्या बापाला मी नाव सांगतो. जा तुला नाटक संपल्यावर मी मोबाईल देतो. जा नाही मोबाईल, जा बोलू ना, वाढीव करू नकोस. तू ठरलेलं करताना घाम फुटतोय यांनी वाढीव. खूप खूप थँक्यू खरंच, कारण हा फोन फार डिस्टर्ब करत होता पहिल्या अंकापासून. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, तुम्ही प्लीज आता जा, आम्ही नाटक सुरू करतो. कुठपर्यंत आलं नाटक? तुम्ही बघत नाही आहात काहीच? मी आयोजक काय, मला मागे कुठे कुठे. तुम्ही आता हवं तर विंगेत बसून बघा, तुम्हाला कळेल नाटक कुठपर्यंत आलंय. दुसरा अंक सुरू झाला, बसा. चांगलं चांगलं करताय नाटक. थँक्यू 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 थँक्यू. जिथे थांबलो होतो तिथून सुरू करूया. चल सहा पाणी येणार आहे तेवढं. नंतर करा प्लीज, नंतर करा. नाही प्लीज नंतर करा या अनाऊन्समेंट. आणि विंगेत प्लीज शांत बसा. मोबाईल बंद ठेवा. हा इथून करूया. कुठे होतो आपण? बास बास बास. चल नाही सुरू करतो. हे तुझे भास आहेत. नाही नाही जगमोहन, हे भास नाहीये. तू ऐक, कान देऊ नाही. कान फुटून जातील इतक्या घडाघाती आवाज येते. नाही जगमोहन, मला त्रास होतो, मला त्रास होतो. जगता तुला ना खूप मस्त, तुला किती वेळा सांगितलं नाटकावर त्याचा परिणाम होतो. फोन नको तुझा फोन. मुंबईवर नाही ते. ऐका भोजने, शांत व्हा, शांत व्हा. त्याचा फोन वाजलाच नव्हता आता. त्याचा फोन तुमच्या हातात होता की नाही? तो वाजला असता कळलं असतं की नाही तुम्हाला? त्याचा फोन माझ्या हातात होता, वाजला. सॉरी जगताव, जगताव सॉरी. मी तू तुझी बॅटरी खाली गेली ती, मी नंतर ना मी नाट्यगृह हाताना घेऊन येतो. आता दिसणार जगताव. भोजने भोजने ऐका ना, भोजने ऐकताय. ऐका काय आहे, तुम्ही असं नका करू. आता नाटकातला फोन वाजला. नाटकातला? हा. कोणी वाजवला? भोजने ऐका ना, हे बघा इथे इथे समोर टेपऱ्या बसलाय पिठात, संदेश बसलाय, तो वाजवतो हे सगळे फोन. तुला कळायला नको नाटकावर परिणाम होतो, तुला तरी कळायला पाहिजे. जाऊ बसलायस ना तू. भोजने माझ्या माणसाने बघ, भोजने 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 अहो ऐका, तो आमचा माणूस आहे. तुमचा माणूसच नाटकात फोन वाजवतो. लेखकाने कथानकात तसं लिहिलंय, त्यामुळे इथे फोन वाजणार. तो कंपल्सरी आहे. इथे एक फोन वाजतो नाटकातला खोटा खोटा. नाटकातला खोटा खोट म्हणजे सीन मधला फोन असतो खोटा खोटा. करेक्ट करेक्ट. पण मग कमाल आहे तुमची. का नाटकातला फोन वाजला की तुम्हाला डिस्टर्ब नाही होत, आमचा बाहेरचा वाजला की तुम्हाला डिस्टर्ब होतो. म्हणजे तुमचा तो ऊस, आमचा बांबू. जगताप 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 जगताप.
सॉरी तुझा मोबाईल मी फोडला. भोजने 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 सॉरी जगताप. नाही बघा सॉरी भोजने भोजने बोलताय. मी पण जगताप मी पण सॉरी म्हणतो. ऐका सॉरी बोलताय. मुळात तुम्ही जी म्हण वापरली तशी काही म्हण अस्तित्वात नाहीये. मला एवढंच म्हणायचं खोटी खोटी खोली आहे. फोन का खरा खरा वाजतो? अरे बाबा खरोखरचा फोन वाजवावा लागतो. नाही गरज नाही खोटं खोटं बोलू शकतो. बघा मी मी सांगू. नाही कशाला? मी सांगतो बघा. मी आता बघा भोजने ऐका तर. नाही ऐका बघा 12 वर्षानंतर मोरो पण भोजने रंग उभीवर आहे. फोन कुठं आहे आता? मला फोनची ऐका ताई तुम्ही रिंग वाजण्याची गरज नाही. फोन आला हे सांगायचं असेल ना तर हे बघा काय रे कशाला फोन केलास म्हणजे फोन आलाय. साहेब तुम्ही पण लक्ष द्या. 4 गोष्टी चांगल्याच सांगणार आहे मी. आणि आता मला फोन करायचा असेल तर हे बघा हॅलो फोन कशाला केलाय तुला माहिती आहे काय म्हणजे मी फोन केलाय. गरजच नव्हती. काय लॉजिकल बोलले? याचं लॉजिक मागच्या खिशात ठेवून धापकन बसण्यासारखं आहे. चेतलं पाहिजे याचं लॉजिक. किसा नाही मला भोजने. हा भोजने इकडे जरा इकडे. आता तुम्ही इकडे या. आता ना फोन वाजला ना नाटकातला फोन वाजला तर काय करा मला तिकडे बघून ना डोळा मारा. म्हणजे मला कळेल नाटकातला फोन वाजला. आणि बाहेरचा फोन वाजला की परत तिकडेच बघा आणि 2 टाळ्या वाजवा. मला करेल बाहेरचा फोन वाजला. हे करू मी. हे करा तुम्ही. जगमोहन सरनोबत वय वर्ष 55 उद्योगपती घरातला फोन वाजला की असा करतो असं करा. आणि बाहेरचा फोन वाजला की असं करा. अरे पावट आहे का? ऐका ना ऐका ऐका. हा हे तुम्ही म्हणताय ती तुमची आयडिया चांगली आहे पण आमच्या नाटकात 51 फोन आहेत. काय 51 फोन आहेत तर ते बाकीचे 50 कुठे आहेत? जायला तुझा मसनात मसनात जायला तुझ्या सोबत माझ्या सोबत जायले कसे बाकीचे 50 फोन कुठे आहेत? तू जाणार आहे बाबा? हे थांबा ना थांबा प्लीज म्हणजे थांबा. आपण प्रयोग संपवूया. प्रयोग संपवूया आपण. पहिले ते महत्वाचं आहे. प्रयोग संपवूया. चप्पल पण मला ही दिली रे मारता. तू जाणार आहे? एवढे चिडू नका. मी जातो मी जातो. चांगलं काय चांगलं चाललंय नाटक. सॉरी प्रेक्षक माफी मागतो. त्यांना बोलतो मी. त्यांचं नका. मी बोलले तुम्ही प्लीज येऊ नका. तुम्ही बसा बसा बस तुम्ही चालू करा. बाबा फोन कॉल नको देऊ. मी उचलला फोन. चल हे बघ हे बघ मी फोन उचलला. फोन कॉल नको देऊ. चल हॅलो कोण बोलताय? काय चाललंय तुमचं? सस्पेन्स अडकत कॉमेडी कोण करतंय? हसतंय कशाला पण तुम्ही? ह्याच्यासाठी मी जीवाचं रान करून नाटक मागवलो व्यावसायिक. इकडे यायला काय अडचण आहे? तुम्ही मी चिडलो तर मी नाटकाचा सेट पेटवून टाकीन. इथे जे जे उभे आहेत ना घासणे टाकून आग लावेल. ऐकूया हासर असे काय म्हणतायत. सई कडक परफॉर्मन्स होता. एकतर जेव्हा जेव्हा या मंचावरती घंटा वाजते तेव्हा शहरून जातं अंग. आणि हा एक्सपिरियन्स पुन्हा पुन्हा हा मंच आम्हाला देतो त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती. लिहिलं पण उत्तम होतं. फार सुंदर झाला परफॉर्मन्स. खूप मजा आली. अजयदा तुम्हाला हा नाट्यप्रयोग कसा वाटला? अमेझिंग यार. सुपर खरंच सुपर. पृथ्वी तुझे बरेच स्किट्स पाहिले ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मला ते एक आवडलं होतं. तुझ्या पद्धतीने चालतोच ना काही काही स्किट्स मध्ये. ताट काय झालं होतं माफ करून टेन्शन काय तू करत होत. अमेझिंग. ह्याच्यातही तू पहिल्या पहिल्यांदा ना तिला फक्त रिॲक्ट करतो त्याचं अमेझिंग होतं. फारच क्यूट होतं रसिका. अमेझिंग. खूप छान. सुपर. आणि मी ओमकार तुझा सुपर फॅन आहे यार. लवली लवली. गॉड ब्लेस. खूप शुभेच्छा मित्रांनो. मंडळी संगीतात सुमार आणि विनोदात बेसुमार असलेल्या एका पंडिताची मुलाखत चालू आहे एका वाहिनीवर जी आपल्याला दाखवणार आहे हास्यसत्रातले अतरंगी हास्यवीर. नमस्कार. आमच्या हातात आहे सर्वांचंच फ्यूज. आम्ही आहोत एमएचजे विनाकारण न्यूज. एमएचजे विनाकारण न्यूज प्रस्तुत एमएचजे तुझा कट्टा मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर नमस्कार. मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे एम एच जे तुझा कट्टामध्ये.
आज आपल्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका. नमस्कार. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत आपले काही पत्रकार मित्र मैत्रीण. मी राहिलो. आणि ढोलकीवर साथ देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत शेजारच्या बिल्डिंग मधले, नाव काय? बंडू. बंडू बंडे आहेत. आपण या सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी राहिलो. मेन माझं. तर आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला माहितीच आहे की एमएचजे तुझा कट्टा मध्ये आपण वेगवेगळ्या मान्यवरांना बोलवतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो. हो, म्हणजे मागच्या महिन्यात सुद्धा अजय अतुल विनाकारण आले होते. नाही, म्हणजे एमएचजे विनाकारण न्यूज मध्ये आले होते. तर त्यांची मुलाखत की नाही मीच घेतली होती आणि ते मला म्हणाले होते, म्हणजे तुम्हाला सांगते, दृष्ट लागण्यासारखी अत्यंत मुलाखत झाली होती. आणि ते म्हणाले की पर्णिका तुझा आवाज आहे की नाही अत्यंत गोड आहे. आणि म्हणाले की गेल्या 10 दशकात आम्ही असा आवाजच ऐकला नाही. अगदी अगदी नाही, मुलाखत मुलाखत फारच छान झाली होती. अगदी झाली होती, छान झाली होती. पण पर्णिका विसरू नका, आज आपल्या स्टुडिओत ज्येष्ठ गायक, महान गायक पंडित समोरिया चौगुलिया आलेले आहेत. तर आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सगळे. हे नका, मुळात हे मला आवडलेलं नाहीये. मी शास्त्रीय संगीत गायक आहे ना, मग त्याला ढोलकी कशाला आणलीत तुम्ही? त्या लावणी गायला आलोय का मला सांगा? तबला पाहिजे ना पंडितजी. तुम्हाला ह्या ढोलकीवर तबलाच ऐकायला येईल. बरं, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. नमस्कार, मी स्वराधीश गाणं पोपट सुमारिया चौगुलिया. मी खर तर या कार्यक्रमाचा खूप मोठा फॅन आहे. मी नेहमीच हा कार्यक्रम बघत असतो. हो, गेल्या महिन्यातच अजय अतुल सुद्धा आले होते आणि त्यांनी माझं कौतुक केलं होतं. म्हणाले होते पर्णिका तुझा आवाज अत्यंत गोड आहे. सांगा जर पर्णिकाजी, पर्णिकाजी पंडितजी आलेले आहेत आज. अजय अतुल गेले होते, ते आज येऊन आता पंडितजी आलेले आहेत. तर पंडितजी, तुम्ही एवढे मोठे संगीतकार आहात, म्हणजे तुझी एवढी मोठी कारकीर्द आहे, तर मला सांगा अजय अतुल यांच्या बद्दल तुम्ही काय सांगाल? अजय अतुल बद्दल विचारलाय प्रश्न मला. हा हा, ठीक आहे. मी आले म्हटल्यावर माझ्या अनेक वर्ष माझ्याकडे ते गाणं शिकायला येत आहेत. ऍक्च्युली हुशार आहेत ते. तुमच्याकडे हो हो, अनेक वेळा मी त्यांना टिप्स सुद्धा दिलेले आहेत. हे कुठे बाहेर मी बोललेलो नाहीये, पण परवा तुम्हाला सांगतो ते त्यांचं गाणं एक लोकप्रिय झालंय, जीव रंगला दंगला गुंगला. अगदी अगदी, फार लोकप्रिय गाणं, अत्यंत लोकप्रिय. तर ते माझ्याकडे घेऊन आले होते. ते गाणं मुळात असे मला ऐकून दाखवलं की बाबा हे गाणं आहे. तेही गाणं मला म्हटलं नाही हे मला आवडलेलं नाहीये, ह्याच्यात वेगळं करा. म्हणून मी त्यांना ते ओरिजिनल चाल बदलून दिली आणि मग आता जी पिक्चर मध्ये आहे ती आहे. हा, मी त्यांना बदलून मी सांगितलं हे चेंजेस करा, रंगला गुंगला गुंगला. हो हो, त्या पद्धतीने मी त्यांना ते चेंज करून दिलं आणि आता ते ओरिजिनल एवढं. नाही, चुकीची चाल आहे ही, चालच नाही या गाण्याची. असं गाणं नाही येत. नाही, मला काय एकदा चाल दिली की मी विसरून जातो, माझा तो एक प्रॉब्लेम आहे. पण अजय अतुल यांनी मला फार मोठी कॉम्प्लिमेंट दिलेली होती. त्यांनी मला सांगितलं होतं, माझा आवाज त्यांनी ऐकला आणि म्हणाले, पंडितजी जसं अकबराने ताजमहाल बांधल्यावर मजुरांचे हात कापले होते तशी तुमची जीभ कापायला हवी. पाणी आलं त्या दिवशी. नाही मुळात मी पाणी आलो, मी रडलो. खर तर नाही यायला होतं पाणी, कारण ताजमहल अकबराने नाही बांधलाय, तो शहाजानने बांधलाय. नाही, पण अकबर आणि शहाजान एकच आहेत ना? म्हणजे शहाजान वेगळा आहे, अकबर वेगळा आहे. नाही, पण माझ्या मला असं वाटलं लहानपणापासून एकच आहे. कसं असेल असं असतं तर मनमोहन देसाईंनी अमर शहाजान अँथनी असा सिनेमा केला असता की नाही? लक्षात घ्या, शहाजान जो आहे त्याने ताजमहल बनवला, अकबर जो आहे त्याने बिरबल बनवला, बिरबलाच्या कथा बनवल्या. नाही, माझा प्रॉब्लेम तोच होतो, एकदा मी चाल सांगितली की मी विसरून जातो. पण कौतुक केलं होतं माझं. हे नका नका ना वाजू, बराच वेळ मला काही कामच तसं नाही. पण लोकनाट्य सुरू नाहीये ना, ही काय मावशी बसली का इकडे? असं नाहीये ना, नका वाजू. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. पंडितजी, तुम्ही मला सांगा, 28 वर्षांची तपश्चर्या म्हणूया आपण याला, हा खडतर प्रवास. खडतर मला सांगा, सूर सुरांसोबत तुमचं जे काही एक ऋणानुबंध आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की जे नातं आगाऊपणा आणि गौरव मोरेच असतं.
आणि जे नातं पृथ्वी प्रताप आणि खोटा खोटा निरागसपणा याच असत ते नातं माझं आणि सुरांचं आहे, अतूट अजोड. कधी तुम्ही त्याला विलग नाही करू शकत. खरे मागच्या वेळी जेव्हा अजय अतुल सर आले होते तेव्हा ते सुद्धा असंच म्हणाले होते. एकच वाक्य पाठ आहे का? संगीत आमच्या रोमारोमात आहे, संगीत आमच्या चराचरात आहे. तेव्हा त्यांनी माझ्या आवाजात ऐकणार. मला इथे का बोलवलंय? तोरण लावायला बोलवलंय का मला? नाही की नाही, माझी मुलाखत आहे. माझ्याबद्दलचे प्रश्न विचारले तर मला जास्त आवडेल. मी तुमच्याकडेच येत होतो, मी आता तुम्हालाच प्रश्न विचारणार होतो. मला सांगा पंडितजी, तुम्ही इतके शेकडो स्टेज शो केलेले आहे, पण कलाकार म्हणून पहिला परफॉर्मन्स आठवतो का? कलाकार कधी नका ना. अरे नका ना करू तुम्ही. एक तर तुम्ही तबलजी बोलवायला पाहिजे होता, तो हा बोलवलाय. त्याला वाटत पंच नंतर वाजवायचं असं नसतं हो. थांबा ना जरा, शास्त्रीय संगीतकार आहे ना मी. थांबा ना जरा, त्याची गरज नाहीये. हा तुमचा प्रश्न होता की पहिला तुमचं काय परफॉर्मन्स. मला आठवतोय मी 5 वर्षाचा होतो. बर, माझे बाबा त्या काळचे मोठे पंडितजी होते. रवींद्र चौगुले, सॉरी रवींद्र चौगुले फार मोठे पंडितजी होते. ते फार मोठे पंडितजी होते. मला आठवते एक रात्र होती, रात्री 10 त्यांचा एक कार्यक्रम होता. ते असेच कार्यक्रम करायचे, चला घेऊया सुरांची मैफिल, चला घेऊया सुरांची मैफिल, असा एक कार्यक्रम त्यावेळेला ते करायचे. तर त्यावेळेला मी विंगेत उभा होतो. बर बर, कडाक्याची थंडी पडलेली होती. माझ्या बाबांनी सा लावला. घाबरू नका. काय झालंय, त्यांना कदाचित झोपेत झोपेत गुंगी आली असावी त्यांना. नॉर्मल नॉर्मल करा त्यांना. ठीक आहात का तुम्ही? ठीक आहेत का वनिताजी? काय झालं काय पण मला हे कळत नाहीये. अरे मग बसवलं कशाला त्यांना तिकडे? त्यांना घरी पाठवा ना. नाही नाही, अशी मुभा दिली तर अख्खा स्टाफ घरी जाईल. कदाचित मी पण दिसणार. काय बोलताय तुम्ही? वनिताजी तुम्ही ठीक आहात? तुम्हाला काही चहा वगैरे? नाही. तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या किस्स्याबद्दल सांगाल का? पहिला परफॉर्मन्स. ओके. तर मला आठवतंय की मी 5 वर्षाचा होतो, कडाक्याची थंडी होती. माझ्या बाबांनी सा लावला. मनिताजी काय होत आहे? बरे आहेत ना? बरे आहेत ना तुम्ही? 3 सेकंदापूर्वी ती जागी होती. मी सा लावला लगेच पडली, असं कसं होईल? कदाचित पंडितजी तुमच्या आवाजातच इतकी जादू आहे. माझं मला माहिती मी काय आहे. नुसतं सा पडली असं कसं होईल? हे मुद्दामून चाललंय का? बरोबर, तुम्ही सा लावला तो जरा लावून दाखवा. तर कडाक्याची थंडी होती, माझ्या बाबांनी सा लावला. माझ्या बाबांनी सा लावला. हे मुद्दामून करते होई, हे मुद्दामून करते. मी असं केल्यावरती पुढे कशी येते हे ठरवून करते ती, कळलं का? हे चुकीचं आहे त्याचं, हे चुकीचं आहे. तिला सांगा प्लीज सांगा. मी तुम्ही ओके आहात ना? त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही सा लावा. मी आता काही सा लावणार नाही. बाबांनी लावायचा तो लावला, मी काय आता दाखवणार नाही. सांगून प्रश्न बदलूया का? ठीक आहे, प्रश्न बदला. मला आवडलेला नाही, हरकत नाही. ह्या आहेत त्या करतील, मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही. डाग टोचतील आणि लांबवा जरा. पंडितजी मला तुम्हाला वेगळा प्रश्न विचारावा असा वाटतोय की तुम्ही स्वतः इतके मोठे गायक आहात. मला सांगा तुमचं एखादं आवडतं गाणं कुठलं? हो, माझं आवडतं गाणं आहे प्र के अत्रे यांनी गीत लिहिलेलं आहे. ते श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे. वा. आणि नाट्य संगीत आहे ते एका नाटकातलं, पाणीग्रहण नावाचं नाटक आहे. चंद्र हे पडली आता उगवला म्हटलं पडली हे काय मुद्दामून? एक मिनिट हो, आता पुन्हा करू नका. सांगून ठेवतोय, पुन्हा करू नका. सांगून रिपोर्टिंग करून आले, पुन्हा करू नका. तुम्ही चिडू नका. काय रेडी? ओ हे लिहा जरा. आता पुन्हा झोपू नका तुम्ही. हा 2 दिवसांचा गॅप आहे. त्या
वनिताजी आता कोणी काय करतो पुढे, आता कोणी काय करायचं, नाही बसा 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 आता अशी झोप पुढे, नाही 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 आता राहू दे, हे राहू दे, 48 तास ती झोपली नाही ना, 48 किलोची चरबी आहे तिच्यात मी सांगतो तुम्हाला, सगळ्या मुद्दाहून केलेलं नाही, झोपू दे तुम्ही, तुम्ही चिडू नका, तुम्ही बसा चिडू नका, तुम्ही नाही ऐका, तुमचा आवाज तुम्ही हरवताय, हे बघा पंडितजी त्यांचं ओघा ओघात झालेला आहे, ओघा ओघात काही झालेलं नाहीये, प्रेक्षकांना आवडेल तुम्ही गायला, तर ठीक आहे उगवला, हे बघा आता झोपते, हे बघा हे मुद्दा म्हणून नाही आहे, इथं मग पासून तर वाट बघत होते, उगवायला म्हटलं की झोपली, सगळं ठरवून झालेलं आहे, वनी 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 दात ना घाले तिकडे, ऐका चालले नाही रे, वा वा ते महत्वाचं नाही आहे, काय चाल, अच्छा एक मिनिट मस्त प्रसाद धुमागुळ कहर कल्ला होता परफॉर्मन्स समय, आज तुला कळलं असेल जेव्हा जाऊया गप्पांच्या गावामध्ये तू विशाखाला बोलवतोस काय होत, मला फार गंमत वाटते आपल्या सगळ्यांचीच की सेटिंगवाले हा एक फक्त एक फ्लेक्स लावतात मागे त्याच्यावरती अप्रतिम डिझाईन करतात आणि सगळेजण आपापल्या छोट्या 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 कॅरेक्टरचं एक इतकं मोठं विश्व निर्माण करतात की आम्हाला ॲक्च्युअल असं वाटायला लागतं की आपण खरोखरच कुठल्या तरी न्यूज चॅनलच्या स्टुडिओत जाऊन हा परफॉर्मन्स बघतोय की काय, अफलातून अफलातून कन्व्हिक्शन आणि अफलातून कॅरेक्टरायझेशन सगळ्यांचं अप्रतिम, फार मजा आली, जाणून घेऊया सुमारिया चौगुले यांचं गाणं आणि त्यांची मुलाखत आपल्या अतुलांना कशी वाटली, तू तू चिडलेला असतो ते करतो ना ते इतकं गोड आहे, इतकं गोड आहे खरंच, मग खूप इन्स्पिरेशनल आहे, मला खूप आवडलं, खूपच सुंदर, खूप आणि नम्रता, इतकं अजय अतुल अजय अतुल अजय अतुल प्रमोशन तू केलंय त्या स्क्रिप्टमध्ये ना, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि वनिता तू तर म्हणजे मला कळलंच नाही काय, मला मला असं वाटलं की हिला खरंच चक्कर आली आहे, अप्रतिम कमाल कमाल कमाल, आणि पॅडीदा मला माहीत नव्हतं ढोलकी वाजवतो तू आणि कडक वाजवतो, आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग, खूप असलो खूपच असलो, थँक्यू थँक्यू दादा. मंडळी जत्रेतल्या गर्दीत झालेली मिसिंग केस येते एका पोलीस स्टेशनला, बघूया ती कशी सॉल्व्ह केली जाते. जत्रेत जमलेल्या सगळ्या नागरिकांना सूचना आहे की आपले संरक्षण करायचं आहे, म्हणजे पाकिट मार असतील किंवा खिसे कापणारे असतील, दोन्ही बी एकच असतात रे, हा तर दोन्ही बी एकच असले तरी बी त्यांच्यापासून आणि सोनसाखळी चोरणाऱ्यापासून सावध राहायचं आहे, हा आपले लहान पोरं आणि आपली बायको त्यांचा हात सोडायचा नाहीये, दुसऱ्या बाईचा हात धरला तर जागेवर फटके देण्यात येतील, डाच्या वाशा किती बचे बचे करतो रे तू, मुद्द्याच्या बोलत जाय ना, नुसता फापड बसार मायना, मग तुम्ही बोलता का, ते बोलायला मी आहे का, कंटाळा आलाय सकाळचा, चारदा भुकून झाला मला त्याच्यावर, मी काय आता
मी म्हणजे सॉरी आता म्हणजे मी दिवसभर बाबा मी ड्युटी करतोय ना, तर रात्री मला सुट्टी द्या का बरं? तमाशा आलाय धक्का द्या पाटील या नाव धक्का द्या पाटील या तमाशाला. जर तुम्ही पाटील गेले ना तर मी तुम्हाला असा धक्का देईन तुम्ही डायरेक्ट धक्क्याला लागून जाल. ऐका ना, दिवसभर ड्युटी करतोय मी. उत्सुक ड्युटी करा. आता इकडे, आता इकडे असा दिसू ना तुला कान पट्टा मा. काय चालू रे? काय झालं नीट सांगा. काळीच नाही थाड्यावर आणि नशीब पडलं वाऱ्यावर अशी अवस्था झाली साहेब. म्हणजे आधीच घाईत घाई आणि त्यात इंगळी डसली ग बाई, अशी अवस्था झाली साहेब. अरे नेमकं काय झालं? ती पडली घाटाला शेमूड माझ्या नाकाला अवस्था झाली साहेब. हरवली कानाची बुगडी आणि कानाची भोक उघडी अशी अवस्था झाली. पडा टमक झालं आणि टमक झालं काय काय मनी झाडायला आले का तुम्ही इथे? काय झालं नीट सांगा साहेब. साहेब आमची अक्का हरवली हो साहेब. अक्का हरवली तुमची? म्हणजे मिसिंगची कंप्लेंट आहे. हवालदार लिहून घ्या. हो हो लगेच लगेच. तिकडे बसा तुम्ही, तिकडे बसा बसा बसा. नाव सांगा तुमच्या अक्काचं. नाव आमच्या अक्काचं नाव बघा अक्का साहेब. बघा अक्काचं नाव अक्का, तुम्ही अक्का म्हणता ते ठीक आहे पण आधार कार्ड वर काहीतरी नाव असेल ना. आता माझ्या वडिलांना मी बाबा म्हणतो पण आधार कार्ड वर इंदर सिंग नाव आहे, तसं काय नाव आहे अक्काचे? पाटील. नको जाऊ दे, त्यांचा स्वभाव असता आहे. हा म्हणजे अटल बावडी आहे त्यांची. एक मिनिट, माझी अटल बावडी आहे? हा मग तुझ्या तुंबेल तळ आहे सर. हे अटल बावडी म्हणजे? अटल बावडी म्हणजे यांच्या विहिरीचं पाणी सुकलंय. आणि तुंबेल तळ म्हणजे? म्हणजे यांच्या तळ्यातल्या पाण्याचा निचरा होत नाही. खूप शेवाळ झालेले तुंबलेला आहे तो. याच्यासाठी आल्या का तुम्ही? नाव काय? अक्काच नाव अक्काच आहे सांगितलं की. अरे म्हणजे लोक काय म्हणतात सांगतो. आधी ना आधी तिला महिना म्हणायचे, मग की नाही चिकनी चमेली म्हणायचे, मग मेरी म्हणायचे. मेरी महिनावरून डायरेक्ट मेरी का? चिठ्ठ्या टाकून नाव निवडत होते काय ती? असायला काय झालं? तसं नाही आहे ते. आमची अक्का आहे की नाही? अजय अतुलांची लय मोठी फॅन आहे. आता तर तिला बेबी म्हणून ओळखतात. नको ना जिलेब्या तळू एवढ्या. सर प्रेमाने घ्या. काय प्रेमाने घ्या? चांगली ना अजय अतुल आहेत ना, त्यांना पण सांगितलं पाहिजे. काय का बाईच्या नावाने एवढ्या गाणे बनवणं बंद करा. काय बाय काय सकाळून जातात आपल्या डोक्याला ताण होतो? नाही फक्त तुमच्या होतो, माल नाही होत. सॉरी सर. काही पुरुषांच्या नावाने पण गाणे बनवले पाहिजे. बरोबर ये रे ये मोत्या आहे की नाही? मोत्या संपतराव ब्रिंग इट ऑन. हा उत्तमराव पव्वा चढा के जत्रे में घुमने को गया, असं काहीतरी केलं पाहिजे ना. तुझा मुसडा घे तिथे जाय माईकवर आणि बोंबल बर. हा ती आली का बघ, ती येईल तिची अक्का. हॅलो. हा नागरिकांना सूचना आहे यांच्या ज्या अक्का जिथं कुठे असतील त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनला यायचंय. हेमंत पाटील हवालदार त्यांची वाट पाहत आहे. त्यांच्या ज्या पोरी आहे त्या इकडे येण्यासाठी वाट पाहत आहे त्यांची. अक्का जिथं कुठे असतील इकडे इकडे या पोलीस स्टेशनला. मक्कू घ्या एकमेकांच्या पचापच. साहेब मक्कू म्हणजे उदास मकरंदानस पुरे काय? मक्कू म्हणजे पप्पी पप्पी. कुठे होते तुम्ही? किती परेशान झाल्या होत्या या? ते ऐक रे, मी त्या दोघांनी बघायला गेलते पण ते दोघं काही मला दिसलेच नाही. तो कोण दोघं? त्या दोघांची नाव नसते घेत म्या. तुम्ही ना तुमच्या पद्धतीनं नाव घ्या, तुम्हाला वाटीन तसं घ्या पण नाव घ्या. काय चालू रे? सॉरी सर. केवढा दांगडो, बापरे बाप. सर माझ्या ध्यानात आलंय काय हे ना अजय अतुल विषयी बोलताय. एकदम बरोबर बोललात तुम्ही. पण
कारण अख्ख्या महाराष्ट्रात तेच दोन्ही भाऊ स्टेजच्या खालून येतात, बाकीचे सगळे विंगेतून येत. त्यांचे ते बाल, ते ढोलताशाची गाणी म्हणजे अजय अतुल साहेबांविषयीच आहे. हा तुम्ही बरोबर बोलताय. त्यांच्या तुमच्या काय संबंध आहे? काय संबंध आहे म्हणजे ते दोघं बी आहेत ना माझ्यावर लाईनी मारतात. अजय अतुल तुमच्यावर लाईन मारता? मग काय, मला काय काय मेसेज केलेत त्यांनी. मग डोकं ठिकाणावर आहे काय तुम्ही? खरंच बोलते, मला मेसेज केलेत. हा काय ग, जे वन झालं का त्यांनी? गुड मॉर्निंग डार्लिंग, झोपलीस का, उठलीस का, लंडनला रेकॉर्डिंग हाय येतीस का, लाईव्ह कॉन्सर्ट हाय, तिसऱ्या स्पीकरच्या खाली भेटती का? असे काय काय मेसेज केले त्यांनी, माझ्या संग चॅट करतात. अहो एवढंच नाही, काय ते मला काय म्हणले, काय आज आहे का नाही, चिक्कूच्या झाडाखाली फुगे आल्याची गाडी आहे, त्याचा तिसरा लाल फुगा फुटला का मग आम्ही दोघं येतो. त्यांनी बोलला होय सर. बापरे, अनाउन्स करतो. हॅलो, हा सगळ्या नागरिकांना सूचना आहे की प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल सर जिथं कुठं असतील, दोन्ही भाऊ जिथं कुठं असतील, त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला यायचं आहे. त्यांच्या विरुद्ध केस एफ आय आर झालेली आहे. अजय अतुल सर जिथं कुठे असतील, सर तुम्ही दिसताय खिडकीतून, या ना सर, प्लीज या, नाही मग तिथे यावं लागेल. या सर, कंट्रोल कर जातील ते पळून. सर एका बाईशी चॅटिंग केली तुम्ही, त्या बाईने कंप्लेंट केली आहे तुमची. कुठल्या बाईशी? या बाईनं, इकडे अख्खा तुम्ही. हा बाई मला सांगा, आपण कधी भेटलो नाही, आम्ही ओळखत नाही तुम्हाला, आपला कधी संपर्क आला नाही, तर चॅटिंग नंबर कधी मिळाला तुम्हाला? काय बोलताय तुम्ही, तुम्ही मला मेसेज केले एवढे सगळे, हे काय कोणाचा नंबर आहे? यो बघा, यो कोणाचा नंबर? हा कोणाचाच नाही दोघांपैकी. बाई तुम्हाला कोणीतरी फसवतय. अग तू आपला नाच नाही का गौरिया, तो जिप्रिया म्हणजे काय? अग तोच असल हा, माझ्यासोबत बी असंच केलं होतं त्यांनी. हे का प्रसाद ओकच्या नावानं चॅट करायचा. हाय का अन माझ्याशी तर विराज जगतापच्या नावानं चॅट करायचा. आले बा, तू करत असेल, तू का करत होतीस? तू का बरं करायला गेली? अरे बापरे, लाजली ती, त्याचं नाव घेतलं लाजली. हे सगळं ठीक आहे, पण मग मला वाटलं माझ्या पाकिटात तो लांबडा केस तुमचंच आहे की काय? लांबडा केस अजय अतुल साहेब, मी ऐक नाही, लय झुरते हो तुमच्यासाठी. होय तर काय सांगू, ऐका ना, ते तुम्ही ते कार्यक्रम करताय ना इंडियन आयडल मराठी, त्याच्यात मला बी घ्या ना. बाई तो गाण्याचा कार्यक्रम आहे, तिकडे तुम्ही डान्स करणार, अदाकारी करणार, ते कोण बघणार, त्यापेक्षा तुम्ही डान्सच्या कार्यक्रमात जा. डान्सच्या कार्यक्रमात पाठी होत मला लोकांनी. अदाकारीला लावले आणि म्हातारी म्हणून कोपऱ्यात बसवली. त्याच्यामुळे काय नको. ऐका साहेब, कसं आहे का नाही, मी गाणं बी गाते आणि डान्स बी करते, म्हणजे प्रयत्न तरी करते. एकदा तुम्ही एक झलक बघाच माझी, आहे का नाही? अमेझिंग, खूप खूप छान. तुमच्या कार्यक्रमात ते इंडियन आयडल मराठी मध्ये तुम्ही? नाही बाई, काय असतं, त्याची एक प्रोसिजर असते, त्याच्या ऑडिशन्स असतात, आणि त्या ऑडिशन झाल्यात तर तुम्ही एक काम करा, आत्ताच्या वेळी तुमचा जरी चान्स गेला असला तरी पुढच्या सीझनला तुम्ही नक्की या. चालेल, धन्यवाद साहेब, धन्यवाद खरंच. प्रॉब्लेम काय माहितीये, आम्हाला तिथे बसून ना मुळात कुणी गात असेल ना तर अशी पहिली नजर असते, असं इतकं नजरेत नजर सवयच नाही, आणि तेही समोर डान्स करत, त्यामुळे आम्ही खूप लाजलो पाहिजे खूपच जास्त. पण माझी खात्री आहे तुम्ही पुढच्या वेळेत मला कार्यक्रमाला घ्या, लाज आणण्यासारखं काही बी करणार नाही. डेफिनेटली यू आर अमेझिंग, गॉड ब्लेस यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मंडळी अजय अतुल या जोडगोळीनं महाराष्ट्राचा आवाज देशभरात जगभरात पोहोचवला. आणि या इंडियन आयडल मराठी या शोची टॅगलाईन जी आहे ती पण किती समर्पक आहे, की अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा.
तुम्ही देशाचे अभिमान आहात आणि आता तुम्ही महाराष्ट्राचा आवाज शोधायला निघालेले आहात या इंडियन आयडल मराठी या शोच्या निमित्तानं. तर परीक्षकेच्या भूमिकेत तुम्ही दोघे जण असणार आहात. काय सांगाल या सगळ्या प्रवासाविषयी आणि या कार्यक्रमाविषयी? पहिल्यांदाच इंडियन आयडलच्या इतिहासात हा कुठलाही नॅशनल टीव्हीवर बघितला जाणारा कार्यक्रम, इतक्या देशांमध्ये होणारा कार्यक्रम पहिल्यांदाच कुठल्या तरी प्रादेशिक वाहिनीवर येतोय आणि मला असं वाटतं आपल्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे. येस येस इंडीड. ऑलमोस्ट 7,500 पुढे ऑडिशन्स आल्या होत्या आणि हा रिस्पॉन्स पहिल्या सीझनसाठी मला असं वाटतं खूप मोठा आहे आणि त्यामुळं आनंद पण आहे आणि थोडंसं टेन्शन पण आहे की आमच्या कॉमेंट आणि प्रेक्षकांच्या वोटिंगवर आता हा कार्यक्रम पुढे जाईल. इंडियन आयडल सारखी एक असा रियालिटी शो जो मोस्टली त्यातलं एंटरटेनमेंट आणि टॅलेंट या दोन्ही गोष्टी एकत्र धरून चालतो. आमचा फोकस त्याच्यातल्या म्युझिकॅलिटीवरती खूप जास्त आहे बिकॉज आमचं लक्षच असं आहे की जो कोणी गायक असेल तो कम्प्लिटली म्युझिकल सुपर्ब गायक जो असेल ना त्याचं आमच्याकडनं जास्त प्रमोट होणार आहे. सो आय थिंक खूप जास्त टफ कॉम्पिटिशन होणार आहे. जे आम्हाला माहिती आहे आत्ता आम्ही बघितलेलं टॅलेंट आहे 101 लोक आहेत आणि कुठे कुठे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यू वोंट बिलीव्ह कुठे कुठे सरस्वती वसली आहे आपल्या लोकांकडे. अशा अशा पद्धतीचे गायक आहेत म्हणजे मी एवढं सांगतो रसिकांना की मंत्रमुग्ध होऊन जाल नक्की. मंत्रमुग्ध होऊन जाल. खूप छान लोक गात आहेत आणि काय म्हणतात त्याला तृप्त करतायत कान. सो आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना ते आवडेल. आता 3-4 दिवसातच त्याचं फर्स्ट एपिसोड रिलीज होईल अँड आय एम शुअर यू विल तुम्हाला सगळ्यांना आवडेल ते. क्या बात है. वा वा. इंडियन आयडल मराठी हा सोनी मराठीवर कार्यक्रम येतोय. तुम्ही जरूर बघा प्रेक्षक हो. आम्ही देखील जरूर बघणार आहोत आणि या निमित्तानं आज तुम्ही आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालात आणि नुसते सहभागी नाही झालात तुम्ही धमाल केलीत आमच्या स्किटमध्ये परफॉर्म केलं आणि आम्हाला असे काही अविस्मरणीय क्षण तुम्ही दिले आज त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भागात इथेच थांबतो आहोत. आता भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा